पाड येथील तरुण शामराव जाधव याचं लग्न लावून देत पैशांसह दागिने घेऊन नवरी फरार झाल्याची घटना घडली असून याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एका एजंट महिलेला पोलिसांनी अटक देखील केली आहे. सध्याच्या घडीला लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक जण मिळेल तशी मुलगी बघून लग्न करत असून त्यात काही लोकांनी तर पैसे घेऊन लग्न लावून देण्याचा व्यवहारच सुरू केला आहे. याच्या आड काही जण फसवणूक करून पैसे लाटून फरार होत असतानाच्या घटना देखील घडत आहेत. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील शामराव देवराव जाधव या 32 वर्षीय तरुणासोबत देखील असाच प्रकार घडला. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने याच काळामध्ये शामरावच्या चुलत मामा सुदाम जंगले यांनी फोन करून बाबरा येथील संतोष चरभरे यांचे हिवरा येथील गणेश शंकर सिसोदे यांच्याकडे मुलगी असून त्यांनी शाम यास फोटो पाठवले असता त्यास मुलगी पसंत पडली आणि पुढची बोलणी करण्यासाठी जळगाव येथे गेले. या मुलीला आई वडील नसल्याने ती तिची मावशी मीनाक्षी जैन यांच्याकडे राहत असल्याने लग्नासाठी 2 लाख रुपये द्यावे लागतील असे श्याम याला सांगितले असता श्यामने त्यास होकार देत मुलीचा काका दिनेश जैन याच्या फोन पे वरती पैसे टाकले आणि काही रक्कम नगद स्वरूपात दिली. 4 नोव्हेंबर रोजी पाल येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये विवाह सोहळा पार पडला. 8 दिवसानंतर मुलगी माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी श्याम जळगाव येथे मावशीकडे गेला असता नववधू रुपाली ही पुणे येथील मावशीकडे गेली असून तेथून ती पाल येथे येणार असल्याचं सांगितलं. नंतरही रुपाली घरी आली नसल्याने श्याम याने मुलीचा काका दिनेश जैन यास फोन करून विचारणा केली असता पुन्हा पैशांची मागणी केली. श्याम हा जळगाव येथे गेल्यानंतर दिनेश जैन याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. श्यामने आजूबाजूच्या लोकांना याबाबत विचारलं असता आजूबाजूच्या लोकांनी हे लोक फसवेगिरी करतात असे सांगितले. हा सगळा प्रकार श्यामच्या लक्षात आल्याने त्याने फुलंब्री पोलीस ठाणे गाठून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यावरून फुलंब्री पोलिसांच्या एका तुकडीने जळगाव येथून मुलीची मावशी मीनाक्षी जैन हिला अटक केली आहे आणि तिला औरंगाबाद न्यायालयामध्ये दाखल केलं असता तिला 1 दिवसाचा PCR मिळाला असता तिच्या काही नातेवाईकांनी फुलंब्री येथे येत घेतलेल्या रकमेपैकी 40,000 रुपये परत केले आणि उर्वरित पैसे देण्याचं कबूल केलं. बनावट लग्न लावून देणारी टोळी सरळीत झाली असून अशा प्रकारे अनेक जणांना फसवणूक केल्याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद मुजीब हे करत आहेत. दिनांक 21/12/2022 रोजी गोष्टी फुलंब्री येथील पाल येथील फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती की त्यांना मुलगी दाखवून जळगाव येथील लोकांनी मुलगी दाखवली व त्या मुलीचे लग्न लावून दिले होते. परंतु सदर मुलगी लग्न झाल्यानंतर तात्काळ घरातील दागिने आणि पैसे घेऊन ही फरार झालेली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार काल ही टीम नगरी पोस्टेची टीम येथील बीट जमादार श्री मुजीब यांना व महिला कर्मचारी यांना त्या ठिकाणी तपास कार्य पाठवले होते. त्यावरून तेथील 1 महिलेस ताब्यात घेण्यात आलेली आहे. पुढील तपास मुजीब करीत असून आज रोजी त्यांचा PCR घेऊन पुढील तपास करीत आहोत. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.